चकलीचा आवाजच सांगत आहे की ती खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली झालेली आहे तर अशी गोल गरगरीत काटेदार ठिसूळ खुसखुशीत आणि कुरकुरीत चकलीसाठी अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाणामध्ये भाजणी कशी करायची ते आपण आज बघणार आहोत तर ही भाजणी आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत धुवायची सुकवायची काही गरज नाही आहे त्याचबरोबर वजनाचं आणि वाटीचं माप दोन्हीही मी सांगणार आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चकलीची भाजणी आणि कुरकुरीत चकली कशी बनवायची ते बघणार आहोत तर याच्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ आपल्याला जुना घ्यायचा आहे इथे मी जाडा तांदूळ घेतलेला आहे अगदी रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालेल फक्त तांदूळ असावा तर इथे वजना मी वजनाने अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तर ही भाजणी तुम्ही एखाद्या भांड्याने मोजून घेणार असाल तर त्या भांड्यामध्ये किती वजनाचं धान्य बसतं याचा एक अंदाज घ्या आणि त्या एकाच भांड्याने संपूर्ण साहित्य तुम्ही मोजून घेऊ शकताय तर साधारण अर्धा किलोच्या भांड्याने तुम्ही एक भांडं जर तांदूळ घेतला तर त्याच भांड्याने अर्ध भांडं आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे तर इथे मी वजनाने दोनशे पन्नास ग्रॅम ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर उडीद डाळ आपल्याला वजनामध्ये सव्वाशे ग्रॅम घ्यायची आहे आणि तुम्ही एखाद्या भांड्याने मोजून घेतला तर पाव भांड आपल्याला ही उडदाची डाळ घ्यायची आहे यानंतर आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे साधारण साठ ते पासष्ट ग्राम इथे मी मूग डाळ घेतलेली आहे जितकी उडदाची डाळ तुम्ही घेतला आहात त्याच्या निम्मे आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला साधारण तीस ते पस्तीस ग्रॅम पोहे घ्यायचे आहेत जे आपण कांदा पोहेसाठी वापरतो ते पोहे घेतलेले आहेत आणि वाटीने जर तुम्ही मोजला तर अर्धी वाटी आपल्याला हे पोहे घ्यायचे आहेत कारण पोहे हलके असतात आणि वाटीमध्ये ते भरपूर दिसतात यानंतर आपल्याला दोन चमचे किंवा वीस ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे यानंतर आपल्याला वीस ग्रॅम किंवा चमचाने चार चमचे धणे घ्यायचे आहेत यानंतर पंधरा ग्रॅम जिरे किंवा चमचाने दोन चमचे जिरे घ्यायचे आहेत तर हे अगदी कमी साहित्य आपल्याला लागणार आहे धणे जिरे साबुदाणा पोहे आपल्याला धुवायची गरज नसते हे चार धान्य आपण धुवून घेतो तर आज आपण हे न धुता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने खूप छान अशी भाजणी बनवणार आहोत तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे असं एखादं कॉटनचं स्वच्छ कापड घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला एक एक करून धान्य घालायचे आहेत आणि हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी इथे मी तांदूळ घातलेला आहे आणि या कापडाने स्वच्छ तांदूळ पुसून घेते हवं असेल तर हे कापड हलकंसं दमट करून तुम्ही हे पुसून घेतला तरीही चालेल तर हे पुसलेले तांदूळ काढून मी आता हरभर डाळ पुसून घेते आणि याच पद्धतीने राहिलेले संपूर्ण धान्य आपल्याला पुसून घ्यायचे आहेत हे धान्य धुण्याचं कारण म्हणजे याला लावलेली पावडर निघून जावी तर हे न धुता तुम्ही ओल्या किंवा सुक्या कापडाने या पद्धतीने पुसून घेऊ शकताय संपूर्ण धान्य मी पुसून घेतलेले आहेत पोहे साबुदाना पुसलेला नाही आहे तुम्ही हवं तर पुसून घेऊ शकताय तर आता आपण याची भाजणी बनवूया तर सगळ्यात आधी मी इथे तांदूळ भाजून घेते तर हा तांदूळ आपल्याला साधारण सहा ते सात मिनिटे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवला तरी चालेल आणि कढई एकदा तापली की आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे तांदूळ छान खमंग भाजला गेला पाहिजे आणि एकसारखा छान असा फुलून आला पाहिजे तोपर्यंत आपण याला भाजून घेऊयात खूप लाल होईपर्यंत आपल्याला तांदूळ भाजायचं नाही आहे खमंग असा सगळ्या बाजूने भाजला गेला पाहिजे तर तांदूळ यापेक्षा जर कमी असेल तर वेळ कमी लागेल आणि जर जास्त असेल तर वेळ जास्तसुद्धा लागू शकतो तर ही भाजणी बनवण्यासाठी शक्य असेल तर आपल्याला लोखंडी किंवा ॲल्युमिनियमची कढई वापरायची आहे स्टीलची किंवा नॉनस्टिकचं भांडं किंवा कढई वापरायची नाही आहे तर हा तांदूळ मी साधारण सहा ते सात मिनिट भाजलेला आहे आणि बघू शकता तुम्ही छान फुलून आलेला आहे तर हा तांदूळ आता मी काढून घेते भाजणी आपल्याला डायरेक्ट भांड्यामध्ये ओतायची नाही आहे तर त्या भांड्यावरती असं एखादं कॉटनचं का कापड घालायचं आहे आणि त्यामध्ये भाजणी घालायची आहे तुम्ही जर भांड्यामध्ये ही भाजणी ओतलात तर भाजणी गरम असते आणि ती वापरली जाते आणि त्याच्यामुळे आपली भाजणी जी आहे ती मऊ पडते आणि मग आपलं भाजणीचं पीठ जे आहे ते बिघडू शकतं तर या पद्धतीने मी हे तांदूळ थोडेसे पसरून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते तांदूळ काढल्यानंतर यामध्येच आपल्याला हरभर डाळ भाजायची आहे तर हरभर डाळ आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट छान भाजून घ्यायची आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे अगदी हलकासा रंग बदलला पाहिजे आणि हलकेसे काळे चट्टे या डाळीवरती दिसले पाहिजेत आणि खमंग अशी ही डाळ भाजली पाहिजे तोपर्यंत आपण भाजून घेऊया तरी थे की ली तर इथे लोखंडी किंवा अॅल्युमिनियम कढई तुम्ही जर वापरली तर ती एकसारखी गरम होते आणि आपलं धान्य जे आहे ते छान एकसारखं भाजलं जातं स्टीलच्या किंवा नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये असं धान्य व्यवस्थित भाजलं जात नाही तर ही डाळ आता खमंग भाजली गेलेली आहे आणि ही सुद्धा मी आता काढून घेते तर या तांदळावरतीच ही हरव डाळ मी घालून घेते आणि थोडीशी पसरवून घेते यानंतर मी उडदाची डाळ भाजून घेते तर ही उडदाची डाळ पटकन लाल होते त्याच्यामुळे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला ही डाळ खूप लालसर करायची नाही खमंग असा वास आला पाहिजे आणि अगदी हलकासा रंग बदलला पाहिजे इतकंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनिट आपण ही डाळ भाजून घेऊयात तर इथे मी दोन ते तीन मिनिट ही डाळ भाजून घेतलेली आहे हलकासा रंग बदललेला आहे आणि ही डाळ आपली आता भाजून झालेली आहे आणि हीसुद्धा आपण आता काढून घेऊयात उडदाची डाळ मी काढून घेतलेली आहे आणि याच कढईमध्ये आता आपल्याला मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे ही डाळसुद्धा पटकन लाल होते त्याच्यामुळे आपल्याला एकसारखी मिक्स करत राहायची आहे आणि अगदी दोन मिनिट आपण ही डाळ भाजून घेऊया तर इथे मी अगदी दोन मिनिट ही डाळ भाजून घेतलेली आहे हलकासा रंग बदललेला आहे तर आता ही डाळसुद्धा मी काढून घेते डाळ काढल्यानंतर या कढईमध्ये मी आता पोहे भाजून घेते पोहे भाजताना हे आकसले जातात आणि छान कुरकुरीत होतात तोपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे अगदी एक मिनिटभर मी या पोह्यांना भाजून घेतलेला भाज आहे आणि पोहे छान भाजलेले आहेत तर आता हे पोहेसुद्धा मी काढून घेते पोहे काढल्यानंतर आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा व्यवस्थित फुलला पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे साधारण एक ते दीड मिनिटे लागतील तर इथे बघा साबुदाणा संपूर्ण छान फुललेला आहे आणि हा आता आपण काढून घेऊया साबुदाना काढल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे कढई खूप गरम आहे आणि याच्यामध्येच आपल्याला धणे आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत धणे जिरे आपल्याला खूप जास्त भाजायची गरज नाही आहे छान गरम करून घ्यायचे आहेत आणि कढई खूप गरम आहे याच्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि धणे जिरे आपले व्यवस्थित हे गरम होतील तर अगदी एक मिनिटभर मी हे परतून घेते तर हे धणे जिरे छान गरम झालेले आहेत हे सुद्धा काढून आपण या भाजणीवरती घालूयात तर आता आपल्याला ही भाजणी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि ही भाजणी व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये काढून गिरणीतून दळून आणायची आहे ही भाजणी गव्हाच्या ज्वारीच्या बाजरीच्या पिठावरती घालायची नाही आहे डाळीच्या पिठावरती किंवा भाजणीवरती ही भाजणी दळून आणला तरी चालेल तर असं आपल्याला गिरणीवाल्याला सांगून ही भाजणी दळून आणायची आहे आणि अगदी बारीक दळायची आहे तर इथे मी ही भाजणी दळून आणलेली आहे आणि अगदी बारीक दळलेली आहे आणि ही भाजणी आपल्याला चाळून घ्यायची नाही आहे चकली बनवताना जे साहित्य आपण या भाजणीमध्ये घालणार आहोत तर ते वाटीच्या आणि वजनाच्या दोन्ही प्रमाणात मी सांगणार आहे तर तुम्हाला जे प्रमाण सोपं वाटेल ते प्रमाण तुम्ही इथे वापरू शकता तर ही भाजणी वजनामध्ये एक किलो आहे आणि घरातील एका वाटीने मी मोजून घेतली तर बारा वाटी ही भाजणी आहे तर इथे बारा वाटीसाठी दहा वाटी, वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक किलोच्या प्रमाणे इथे मी एक लिटर पाणी हे घेतलेलं आहे तर हे पाणी मी उकळण्यासाठी ठेवून देते तर आता आपण तेलाचं प्रमाण बघणार आहोत तर याच वाटीने मी संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे तर इथे मी बारा वाटी पिठासाठी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि एक किलोसाठी अर्धी वाटी किंवा वजनामध्ये तुम्ही जर म्हटला तर सत्तर ग्रॅम हे तेल मी घेतलेलं आहे तर इथे मी अजून एक तेलाचं प्रमाण तुम्हाला सांगते तर एक वाटीसाठी आपल्याला पोहे खायचा आपल्या घरातील जो छोटा चमचा असतो त्या चमचाने एक वाटीसाठी दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तुम्ही कितीही वाटी पीठ घ्या एक वाटीसाठी आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण चकलीमध्ये खूप महत्त्वाचं आहे तेल कमी पडलं तर चकली कटकटीत होते तेल जास्त झालं तर तेलामध्ये विरगळते तेल जास्त पिते आणि चकली खूप तेलकट होते तर हे सगळं टाळण्यासाठी तेलाचं प्रमाण जे आहे अगदी परफेक्ट घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन प्रकार तुम्हाला तेलाचे सांगितलेले आहेत यातलं कुठलाही प्रकार तुम्ही वापरू शकताय अजून एक इथे महत्त्वाची गोष्ट वाटी घेताना खालीपासून वरतीपर्यंत एकसारखं माप असणारी वाटी आपल्याला घ्यायची आहे सारखी वाटी आपल्याला घ्यायची नाही आहे खाली तो निमूळता भाग असतो आणि वरती असा पसरट असतो ते माप जे आहे ते चुकतं त्यामुळे आपल्याला एकसारखी अशी वाटी घ्यायची आहे तर हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये मी काढून हे गरम करायला ठेवून देते आणि तोपर्यंत आपण या भाजणीमध्ये इतर साहित्य घालून घेऊयात सगळ्यात आधी इथे मी पाव चमचा हळद घालते हळद जास्त घालू नका थोडीशीच घालायची आहे त्यानंतर दोन चमचे ओवा हाताने थोडंसं चुरून घालायचा आहे याच्यामुळे स्वाद खूप छान येतो आणि यामुळे चकली आपल्याला सुद्धा नाही यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घातलेली आहे आणि इथे मी मीठ घालते आहे तर इथे मीठाचा माझा एक अंदाज आहे पाव किलोसाठी इथे मी सपाट एक छोटा चमचा मीठ घालते आणि त्यानुसार इथे मी चार चमचे मीठ घातलेलं आहे तर मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय तुमचा जसा अंदाज आहे त्यानुसार तुम्ही हे मीठ घालू शकताय किंवा मग थोडंसं कमी टाका आणि पीठ मळल्यानंतर थोडंसं चव बघून मीठ टाकला तरीही चालेल तर आता याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तीळ घालतेय आणि यानंतर आपल्याला तिखट घालायचं आहे तर इथे मी तीन चमचे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही इथे कश्मीरी लाल मिरची पावडर किंवा दुसरं कोणतंही तिखट घालू शकता किंवा मग घरचं मसाला तिखट घातला तरीही चालेल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे हे संपूर्ण छान मिक्स केल्यानंतर तेल हे मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हे संपूर्ण तेल मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चमचाने आपल्याला हे मिक्स करायचं आहे चमचाने मिक्स केल्यानंतर हाताला सोसेल असं मिश्रण झालं की आपण हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तेल जे आहे पिठाला चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळ्या पिठाला हे तेल आणि मसाले व्यवस्थित लागले पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे चोळून मिक्स करायचं आहे तर हे पीठ अगदी हलकं झालेलं आहे आणि हातामध्ये या पिठाचा असा मुटका वळून बघायचा आणि असा मुटका झाला की ओळखायचं आपलं मोहन जे आहे तेलाचं व्यवस्थित पडलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि हे उकळतं पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे ही भाजणी मिक्स करण्यासाठी आपल्याला मोठं भांडं पातेलं परात किंवा अशी मोठी बुट्टी घ्यायची आहे उकळतं पाणी घातल्यानंतर एखाद्या चमचाने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी शिल्लक ठेवलं होतं आणि मिक्स केल्यानंतर इथे मी राहिलेलं संपूर्ण पाणी यामध्ये घालून घेते आणि परत एकदा हे मी चमचाने मिक्स करून घेते तर हे अगदी पटापट मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे झाकण लावून यावरती एखादं जड भांडं ठेवायचं आहे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही पीठ आपलं व्यवस्थित वापरलं जाईल आणि पंधरा मिनटं आपण याला ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि या पीठाला छान अशी वाफ बसलेली आहे तर हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ मी याच भांड्यात मळून घेते तुम्हाला हवं असेल तर एखाद्या परातीमध्ये काढून मळला तरीही चालेल पीठ मळताना जर पाण्याची गरज वाटली तर थंड पाणी घालायचं नाही आहे पाणी कोमटच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि पीठ आपल्याला छान घट्टसर ठेवायचं आहे खूप सैलसर पीठ करायचं नाही आहे तर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर इथे मला पाण्याची गरज पडलेली नाही आहे छान घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर इथे थोडीशी चव बघून तिखट मीठ लागत असेल तर घालून कोमट पाण्याने सगळं पीठ मळून घेतलं तरी चालेल किंवा मग थोडं थोडं पीठ घेऊन मळून घेतलं तरी चालेल राहिलेलं पीठ एखाद्या डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये झाकण लावून ठेवायचं आहे तर हे थोडं थोडं पीठ मी मळून घेणार आहे आणि हे पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे आणखीन तुम्हाला जर तिखट मीठ लागणार असेल तर प्रत्येक गोळ्यामध्ये थोडं थोडं टाकून हा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे मी कोमट पाण्याने हा गोळा मळून घेते छान सॉफ्ट असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पीठ सॉफ्ट असावं पण सैलसर नसावं पीठ जर सैलसर झालं तर आपल्या चकलीला काटे छान येत नाहीत त्यामुळे हे पीठ थोडंसं घट्टसर असावं असं घट्टसर आणि सॉफ्ट गोळा आपल्याला बनवायचा आहे इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि चकलीची प्लेट याला मी लावून घेतलेली आहे प्लेट लावताना खरखरीत भाग बाहेर करायचा आहे प्लेन भाग आत करायचा आहे आणि आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आतून व्यवस्थित तेल लावायचं आहे यामुळे पीठ साच्याला चिटकून राहत नाही संपूर्ण तेल मी लावून घेतलेलं ला आहे आणि आता या साच्यामध्ये आपल्याला जे मळून घेतलं होतं ते पीठ घालायचं आहे पीठाचा लांबट गोळा करून साच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे जितकं पीठ बसतं तेवढं पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला दाबून घ्यायचं आहे याच्यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे जर हवा किंवा गॅप राहिला तर आपली चकली मध्ये मध्ये तुटते तर इथे मी पीठ भरून घेतलेलं आहे आणि आता हे बंद करून घेऊया आणि आता इथे मी चकली बनवून घेते तर चकली पाडताना सुरुवातीचा भाग बंद करून घ्यायचा आहे आणि हे जे वेडे आहेत ते अगदी चिटकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अंतर राहिलं नाही पाहिजे गॅप नाही राहिला पाहिजे तर बघा एकसारखी अशी आपल्याला चकली बनवून घ्यायची आहे चार ते साडेचार वेड्यांची चकली मध्यम आकारामध्ये खूप छान होते यापेक्षा लहान किंवा यापेक्षा मोठी करू नका हा आकार एकदम परफेक्ट आहे चकली झाल्यानंतर शेवटचं टोक आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे नाहीतर तेलामध्ये चकली सुटते याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण चकल्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे मी दाखवलेल्याप्रमाणे भाजणी बनवलात आणि तेलाचं आणि पाण्याचं प्रमाण मी सांगितलं त्याप्रमाणे जर केलात तर तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवलात तरीही तुमची चकली फसणार नाही तेल पिणार नाही तेलामध्ये विरगळणार नाही किंवा कटकटीत होणार नाही तर अगदी पोकळ खुसखुशीत आणि कुरकुरीत तुमची चकली बनेल तर संपूर्ण चकल्या बनवून झाल्यानंतर तेल मी गरम करायला ठेवलं होतं तेल अगदी कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एखादा गोळा यामध्ये टाकून बघायचा आहे आणि त्याला छान बुडबुडे आले पाहिजेत तर अशा पद्धतीने तेल तापलं की मगच आपल्याला चकली यामध्ये सोडायची आहे चकली तेलामध्ये टाकताना तेल कडकडीत गरम असलं पाहिजे आणि गॅस थोडासा मोठा करून तेलामध्ये चकली टाकायची आहे आणि त्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे चकली तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच आपल्याला चमचा किंवा झारा लावायचा नाही आहे चकली थोडीशी कडक होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच बाजू बदलून घ्यायची आहे संपूर्ण चकली मध्यम गॅसवरती तळायची आहे चकली जर मोठ्या गॅसवरती तळला तर ती बाहेरून तळी जाईल पण आतून कच्ची राहते आणि नंतर मग मऊ पडते आणि बारीक गॅसवरती तळला तर ती चकली खूप तेल पिते किंवा मग तेलामध्ये विरगळते तर इथे लक्षात ठेवा चकली तेलामध्ये सोडताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि बुडबुडे थोडेसे कमी आले की गॅस मध्यम करायचा आहे आणि मग नंतर संपूर्ण चकली मध्यम गॅसवरती तळून घ्यायची आहे तर इथे बघा संपूर्ण चकली मी छान अशी तळून घेतलेली आहे आणि खूप छान रंग आलेला आहे याला बघू शकता तुम्ही काटेही खूप छान आलेले आहेत एखादी चकली तेलातून वर काढून बघा छान तळलेली आहे असं आपल्या लक्षात आलं की आपल्याला चकल्या काढून घ्यायच्या आहेत तुमची चकली जर जास्त तेल पीत असेल तेलामध्ये विरगळत असेल तर लक्षात ठेवा तुमचं तेलाचं जे मोहन आहे जास्त झालेलं जा आहे किंवा मग पीठ खूपच सैलसर झालेलं आहे तेल जर व्यवस्थित तापलं नसेल किंवा मग तुम्ही चकली ओली असताना जर चमचाने पलटला तर त्या चकलीचे तुकडे पडू शकतात चकली जर कटकटीत झाली तर ओळखायचं तेलाचं मोहन कमी पडलेलं आहे तर इथे मी काही चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता खूप छान मस्त रंग आलेला आहे अगदी काटेदार अशा या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर या मी चकल्या काढून घेते आणि बघा मस्त अशा या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत चकली जर बिघडली असेल तर काही टिप्स सांगते मी तर तुमची चकली जर तेलात ते विरगळत असेल तेल पित असेल म्हणजे मोहन जास्त झालेलं आहे तर त्यामध्ये जर भाजणीचं पीठ शिल्लक असेल तर ते घाला नसेल तर तांदळाचं पीठ किंवा बेसन छान भाजून त्यामध्ये मिक्स करून पुन्हा चकली बनवा चकलीचे तुकडे पडत असतील तर तेल छान गरम करून घ्या आणि ओल्या चकलीला झारा किंवा चमचा लावू नका पीठ सैल झालं असेल तर त्यामध्ये भाजलेलं बेसन किंवा तांदळाचं पीठ मळून घ्या चकली जर कटकटीत झाली असेल तर कडकडीत तेलाचं मोहन घालून पुन्हा चकली बनवा अशी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली होईल असं प्रमाण वापरून तुम्ही जर चकली बनवला तर पहिल्यांदा बनवला तरीही तुमची चकली फसणार नाही इतकी परफेक्ट ही चकली तयार होते तर याप्रमाणे जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद